ॲम्स्टरडॅमला गेलेलो तेव्हा आम्ही वॅन गॉफ म्युझियमला भेट दिली. तिथे आम्ही त्यांचं सनफ्लावर्स हे फेमस पेंटिंग बघितलं. याच सनफ्लावर पेंटिंगचं तिथे पझलसुद्धा होतं आणि आज मी ते तुमच्यासमोर उघडून बघणार आहे. ह्या पझलमध्ये 108 पीसेस आहेत. चला तर मग बघूयात कसं होतं आहे हे पझल. पझल सोडवता सोडवता मी तुम्हाला सांगते की हे सनफ्लावर्स पेंटिंग इतकं फेमस का आहे ते. या सनफ्लावर्स चित्रामध्ये वॅन गॉफ यांनी फक्त येल्लो या कलरचे 3 टिंट्स वापरले आहेत. त्या काळातील चित्रकार हे फुलांचे स्टील लाईफ काढायचे आणि त्याचप्रमाणे विन्सेंट वॅन गॉफ यांनीसुद्धा बरेच अशी चित्रं काढली. वेगवेगळ्या फुलांची प्रॅक्टिस केल्यानंतर वॅन गॉफ यांना वाटलं की आपण सनफ्लावरवरच कॉन्सन्ट्रेट करूयात. त्याचीसुद्धा एक छोटीशी गोष्ट आहे. त्यांच्या बाकीच्या चित्रकारांना असं वाटलं की सनफ्लावर हे एक खडबडीत असं फूल आहे, पण त्यातच वॅन गॉफ यांना मज्जा वाटली. वॅन गॉफ यांनी सनफ्लावर्सना त्यांच्या चित्रात हिरोज बनवलं. वॅन गॉफ यांनी सनफ्लावर्सला वेगवेगळ्या प्रकाराने काढलं. त्यांची सर्व चित्रं ही वॅन गॉफ म्युझियमच्या ऑफिशियल वेबसाईटवर आहेत. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. फ्लॉअर पार्टमधील सनफ्लावर या विषयावर वॅन गॉफ यांची 5 चित्रं आहेत. ही 5 चित्रं टोकियो ते ॲम्स्टरडॅम अशा निरनिराळ्या ठिकाणी आहेत. या अलावा सनफ्लावर्सचं एक पेंटिंग एका प्रायव्हेट व्यक्तीकडे आहे आणि दुसरं दुर्दैवानी वर्ल्ड वॉर 2 हरवलं. सूर्यफूल आणि वॅन गॉफ हे जणू समानार्थी शब्दच बनलेत. सनफ्लावर किंवा सूर्यफूल या चित्रातून वॅन गॉफ यांना कृतज्ञता व्यक्त करायची असं मानलं जातं. वॅन गॉफ या चित्रकाराबद्दल माझ्या बाबांनी मला लहानपणीच सांगितलं होतं, त्यामुळे हे चित्र जवळून बघण्याची मला खूप उत्सुकता होती. डिझायनर असल्यामुळे किंवा कलेची आवड असल्यामुळे या चित्रातले बारकावे आणि त्याचं महत्त्व मला अजूनच कळत गेलं. या पझलमुळे वॅन गॉफ आणि त्यांचं सूर्यफूल या चित्राची एक छोटीशी आठवण आता माझ्याकडे कायम राहील. चला तर मग सोडवूयात आता हे पझल. चित्र आहे वॅन गॉफ यांचं सनफ्लावर. पझल अजून कसं लवकर सोडवता आलं असतं ह्याच्या काही टिप्स असतील तर मला नक्की सांगा.
सुरुवातीला सोपं वाटणारं पझल शेवटी शेवटी अवघड होत गेलं, पण त्यातच खरी मज्जा होती. पझलमध्ये सुद्धा सनफ्लॉवर हे चित्र तितकंच सुंदर दिसतंय. आणि हे आहोत पराग आणि मी वॅन गॉफ यांच्या सनफ्लॉवर या चित्रासोबत. तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. थँक्यू.